मराठी ते धड़क ते धड़क। कतरों से हंस के खेलना इतनी तो हमें हिम्मत है, मोड़े कलाई मौत की इतनी तो हमें ताकत है। हम सरहदों के वास्ते लोहे की एक दीवार है, हम दुश्मनों के वास्ते होशियार है तैयार है। अब जो भी हो शोला बनके पत्थर है पिघलाना, अब जो भी हो बादल बनके पर्वत पर है छाना। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। घाट मात्याचा बुलंद आवाज, धडाकेबाज आणि धुरंधर युवा नेतृत्व, माननीय सुहास नाना शिंदे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय संजय काका पाटील समर्थक खानापूर आटपाडी मतदारसंघ आणि माननीय शंकर नाना मोहिते मित्र परिवार विटा। केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णकाळचा जीव मराठी न्यूज। सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी। शासकीय निमशासकीय विभागात नोकरीसह आता स्वयंरोजगाराचे शेतीपूरक व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी। खानापूर येथील श्री राजकुमार संपतराव माने कृषी तंत्र पदविका महाविद्यालयाच्या वतीने आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मान्यतेनुसार यंदाच्या कृषी तंत्र पदविकेसाठी आजच प्रवेश घ्या। ग्रामसेवक कृषी सेवक कृषी सहाय्यक अशा शासकीय पदांसह खते बी बियाणे कीटकनाशक आणि फर्टिलायझर यासह विविध खाजगी कंपन्यांमध्ये विक्री अधिकारी अशी निमशासकीय पदावर नोकरी मिळवा। तसेच शेळीपालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन नर्सरी कृषी पर्यटन असे विविध शेतीपूरक व्यवसाय करण्याची देखील आपणाला सुवर्ण संधी। त्वरा करा, प्रवेश 20 सप्टेंबर 2024 पर्यंत उपलब्ध आहेत। संपर्क आपल्या स्क्रीनवर। विट्यासह परिसरात अपघाताच्या प्रमाणात पुन्हा मोठी वाढ होऊ लागली आहे। गेल्या 4 दिवसात बरेच छोटे मोठे अपघात झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालंय। जोंधळखिंडी फाट्याजवळ विट्यातील एका चारचाकीने दुचाकीला उडवल्याने एकाचा मृत्यू झालाय। तर जानकर हॉस्पिटल समोर एका दुचाकीस्वाराने धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झालाय। फोनवर बोलण्याच्या नादात अपघात झाल्याचे काही घटनांमधून समोर आले, त्यामुळे नागरिकांनी वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे। 2 दिवसांपूर्वी जोंधळखिंडी फाट्याजवळ चार चाकी आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात विजय ज्ञानदेव मोहिते वय 28 राहणार येतगाव तालुका कडेगाव याचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणी विटातील यशवंतनगर येथील चारचाकी चालक नीरज रामचंद्र पवार वय 33 यांच्या विरुद्ध रॉंग साईडला जाऊन विजय मोहिते असलेल्या दुचाकीला धडक देऊन मोहिते यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या अपघातात दुचाकी असणारा दुसरा तरुण ओंकार राजेंद्र यादव वय 18 राहणार तुपेवाडी तालुका कडेगाव हा देखील गंभीर जखमी झाला आहे। तर दुसरीकडे विट्यातील सावरकर नगर येथे असणाऱ्या डॉक्टर अतुल जानकर यांच्या हॉस्पिटलसमोर मोबाईलवर बोलत दुचाकीवरून निघालेल्या तरुणाने हॉस्पिटलमध्ये निघालेल्या बाजीराव जगन्नाथ जाधव वय 55 राहणार अमरापूर तालुका कडेगाव यांना धडक देऊन गंभीर जखमी केले आणि घटनास्थळावरून पलायन केले। तर यावेळी घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या विट्यातील विजय लोहारसर यांनी या तरुणाचा फोटो काढून पोलिसांना दिला आणि तातडीने जखमी जाधव यांना रुग्णालयात दाखल करून माणुसकीचे दर्शन दिले। यानंतर विजय लोहार यांनी पोलिसांना दिलेल्या फोटोच्या आधारे विटा पोलिसांनी 2 दिवस सापळा रचून अपघातातील पलायन करणाऱ्या तरुणाला विटा बसस्थानकातून ताब्यात घेतले। या ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव ओंकार उमेश भुते असून तो नेवरी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे। या 2 अपघाताशिवाय अन्य छोटे मोठे अपघात या 4 दिवसात मोठ्या प्रमाणात घडले असून यामध्ये प्रामुख्याने मोबाईलच्या वापरामुळे अपघात होत असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळून अशा वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे। सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना? मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका। मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल।
डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा। जिओ मराठी, ते धडक ते धडक।